ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये प्रचंड अतिवृष्टी, महापूर आणि यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, अनेक पिकांचं नुकसान झालं, त्यामध्ये जिरायती, बागायती, बहुवर्षी जमिनी खरडून गेल्या आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जवळपास महाराष्ट्रातील 23 जिल्हे हे सगळे अफेक्टेड झालेले होते आणि या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे. कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाली. खरं तर मागचे 2 वर्ष कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची स्थिती अत्यंत बिकट असताना सुद्धा शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यासाठी, खचलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी, या परिस्थितीमधून त्याला बाहेर काढून रब्बीच्या हंगामाला मदत मिळावी आणि त्याचा रब्बीचा हंगाम हा साधला जावा म्हणूनच महाविकास आघाडी सरकारने तातडीनं पाऊल टाकून या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत पाठवली गेली आहे आणि ते वितरित करण्याचं काम सुरू करण्यासाठी आदेश सुद्धा दिलेले आहे. खरं तर आतापर्यंत 23 जिल्ह्यामधून 47,55,745 हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. थोडे काही जिल्ह्यातील 2-3 जिल्ह्यातील पंचनामे पूर्णतः झाले नाही की पंचनाम्याला काही काळ पुन्हा 1 आठवड्याचा लागणार आहे. पण परंतु मोठ्या प्रमाणात झालेल्या बाधित जिल्ह्यांची माहिती आता आमच्याकडे प्राप्त झाली. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे एकूण बाधित क्षेत्र 47,55,747 हेक्टर आणि एकूण बाधित शेतकरी 67,34,168 आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून एकूण देय मदत ही आता 4,846 कोटी ही शेतकऱ्यांच्यासाठी देय मदत आहे आणि आतापर्यंत 3,634 कोटी 99 ही 75% प्रमाणे सध्या 75% निधी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी 26 ऑक्टोबर 2021 रोजीचा शासन निर्णय जो आहे हा 14 जिल्ह्यासाठी तो जिरायतीसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 15,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकासाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर आणि ही देय मदत 2 हेक्टर पर्यंत मर्यादित असेल. म्हणजे 5 एकरच्या शेतकऱ्यापर्यंत जिरायतीला 20,000 रुपये, बागायतीला 30,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांना 50,000 रुपये NDRFच्या निकषाच्या पलीकडे जाऊन ही मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. मागच्या वेळच्या सरकारने NDRFच्या निकषाप्रमाणेच मदत दिली होती. मागील 5 वर्षात झालेल्या नुकसानीच्या संदर्भात ती केवळ 6,800 रुपये प्रमाणे मदत केली, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जो पाऊस झाला त्याची मदत 2019च्या पावसाळ्यात ती मदत सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहोचली गेली नव्हती आणि म्हणून या सगळी ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या सरकारने आता जिल्हावाईज तुम्हाला मी ब्रेकअप सांगणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याला 60,22,00,000, अमरावती जिल्ह्याला 126,06,00,000, यवतमाळ जिल्ह्याला 133,16,00,000, बुलढाणा जिल्ह्याला 100,50,00,000, वाशिम जिल्ह्याला 22,99,00,000, नाशिक जिल्ह्याला 120,24,00,000, जळगाव जिल्ह्याला 208,04,00,000 आणि याबरोबर अकोल्याला 2,19,00,000
79 लक्ष पण यापूर्वीच जुलैमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्या जिल्ह्याला 84 कोटी रुपये यापूर्वीच त्या जिल्ह्याला दिलेले आहेत. मी आताच कलेक्टरांशी बोललो की तुमचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा नुकसान पंचनामे काही शिल्लक आहेत का. त्यांनी सांगितलं की जुलैमध्ये नुकसान झालं होतं, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अकोला जिल्ह्यात कमी नुकसान झालं. यानंतर पालघरमध्ये कमी नुकसान झालं होतं, तिथे 3 कोटी रुपये. औरंगाबादला 416 कोटी रुपये, जालन्याला 425 कोटी रुपये, परभणीला 255 कोटी रुपये, हिंगोलीला 222 कोटी रुपये, नांदेडला 425 कोटी रुपये, बीडला 502 कोटी रुपये, लातूरला 336 कोटी रुपये, उस्मानाबादला 237 कोटी रुपये, नंदुरबारला 28 कोटी रुपये, अहमदनगरला 28 कोटी रुपये, नागपूरला 2 कोटी 13 लाख आणि जुलैच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा इथे पैसे दिलेले आहेत नाशिकला, नागपूरला ते 3 कोटी रुपये, चंद्रपूरला 8 कोटी रुपये. यापूर्वीच्याच नुकसानीची मदत पाठवली गेली होती. कोकणातील काही जिल्हे होते त्यामध्ये त्यांनाही रायगडला यापूर्वी मदत दिली गेली आहे आणि सांगलीला 52 कोटी रुपये आणि कोल्हापूरला 85 कोटी रुपये यापूर्वीच मदत दिली. मी सांगितल्याप्रमाणे अकोल्याला 84 कोटी रुपये आणि अमरावतीला यापूर्वी सुद्धा 23 कोटी रुपयाची मदत, अशी 365 कोटी रुपयाची मदत जुलैच्या मध्ये जो पाऊस आणि अतिवृष्टी झाली त्याला दिली गेली आणि ही मदत आता वितरित करण्याचं काम या सर्व जिल्ह्यांना सुरू झालेलं आहे. म्हणून एकतर दिवाळीच्या पूर्वी ही मदत मिळावी हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता. आम्ही संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचे अपडेट्स करायला सांगितले आणि संपूर्ण लिंक करायला सांगितलं यांच्या आपल्या आधार कार्डाशी. सर्व अद्ययावत याद्या तयार करण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत आणि हा आता निधी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे वितरित करण्यात आलेला आहे. ते आजपासूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी वर्ग करू शकतात. महाविकास आघाडी सरकारने एकूण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या संदर्भात जो निधी उपलब्ध करून दिला तो 365 कोटी रुपये एकदा दिलेला आहे आणि आत्ताचा 4,846 कोटी या 75 कोटी आत्ता 75% रिलीज केले. 25% जो आहे तो दिवाळीनंतर रिलीज होणार आहे कारण परिस्थिती आता जीएफ जेवढा निधी उपलब्ध झाला तो त्या निधीच्या 75% आहे. पण आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात टाकताना 75% टाकणार नाही तर 26 ऑक्टोबरचा जे आर प्रमाणे पूर्ण त्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू. उर्वरित शेतकरी राहतील त्यांना दिवाळीनंतर, कारण सगळ्या शेतकऱ्यांच्या एकाच वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात 62 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वरती करायला वेळ जातोच, तर जो ऑगस्ट आपल्या दिवाळीनंतर सुद्धा ही काम सुरू राहील आणि सर्व पैसे या नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेच्या आतपर्यंत त्या सर्व शेतकऱ्यांना मिळावे हा आमचा प्रयत्न आहे. फार झालं तर नोव्हेंबर एंड पर्यंत ही सर्व निधी सर्व शेतकऱ्यांना वितरित करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मानस आहे. आपण डेबिटिंग करतो, डायरेक्ट बँक अकाउंटला आपण पैसे टाकतो त्यामुळे ट्रान्सफर करतो, त्यामुळे ही ते काही होण्याचा विषय नाही. सगळे आधार कार्डशी लिंक झालेले आहेत, पूर्वी होते ते, आता आम्ही सगळे त्यांना अद्ययावत करायला सांगितलं, अपडेट करायला सांगितलं. कुठेही त्रुटी राहू नये याची काळजी आता आम्ही घेतलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे 90.9 मागच्या वेळी जी मदत पाठवली ती करेक्ट होती. तुम्ही म्हणतोय 15 जानेवारी पर्यंत ही सर्व, 15 नोव्हेंबर पर्यंत सर्व मदत पोहोचली जाईल आता सुरू झालेली आहे, कारण एवढे 65 लाख शेतकरी बाधित आहेत त्यामुळे तितका वेळ तर लागतोच त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर व्हायचं. कधी तुमची साईट हे होऊन जाते, थांबून जाते, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात, कारण सगळं ऑनलाईन असल्यामुळे अनेक प्रॉब्लेम येतात. पण म्हणूनच आपण तो मॅक्सिमम वेळ तो तेवढा घेतलेला आहे. माझा प्रश्न तोच होता, ऑनलाईन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी राहिलेल्या आहेत, भौमिक प्रक्रिया लांबते,
नाही ऑनलाईनच करायला दुसरा इलाज नाही आपल्याकडे. कारण शेतकऱ्यांच्याकडे आम्ही मेनुअल पैसे वाढवले गेलो तर अधिकचा भ्रष्टाचार आणि गोंधळ होईल, ते करूच शकणार नाही. म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला. केंद्र सरकारकडे पाठवलेलं पत्राचं काय अपडेट आहे? काय नाही, मागच्या वेळेस पाठवलेलं तेवढंच आहे. आता असं ठरलं होतं की आमचं केंद्राकडे पुढच्या या आठवड्यामध्ये आमचं पत्र जाईल. आम्ही सर्व पंचनामे झाल्याशिवाय आणि एक्युरेट माहिती आल्याशिवाय पत्र पाठवून उपयोग नव्हतं. काय होतं की आम्ही वेळ पाठवायचं आणि मग त्यांनी आम्ही 1 लाखाचं पाठवलं की त्याने 10,000 हेक्टरला मदत करायची, 1 लाख हेक्टरची मदत मागितली. म्हणून यावेळेस सर्व याद्या पूर्णतः जिल्ह्या जिल्ह्यातून माहिती पूर्ण तयार करून जवळपास आम्हाला आम्ही आता ते 28-22 प्रकारचे त्यांचे प्रोग्राम असतात ते सगळे फिलअप करू. त्यामध्ये किती पर्जन्यमान झालं, किती झालं, कोणत्या डेटमध्ये झालं, कोणत्या पिकाचं नुकसान झालं, दोवर्षी किती, खूप सगळी माहिती आता आमच्याकडे आलेली आहे. आणि थोडीशी माहिती बाकी राहिली तर पुढच्या 5-7 दिवसामध्ये हे पत्र आम्ही केंद्र सरकारला देणार आहोत. रेल्वे प्रवासा संदर्भामध्ये युनिव्हर्सल पास ज्यांच्याकडे आहे त्यांना मासिक पास दिला जातोय, परंतु मागणी मोठ्या प्रमाणात होतं तर दैनंदिन तिकीट जे आहे ते इश्यू करण्यात आलं. रेल्वे अथॉरिटी तयारातून आपल्या राज्य सरकारकडून त्यांना तशा पद्धतीचं पत्र गेलं नाही आहे असं सांगितलं जातं. आम्ही पत्र पाठवून देऊ, पण आता पूर्ण क्षमतेने आम्ही परवानगी दिलेली आहे दैनंदिन तिकिटासाठी. लवकरात दैनंदिन तिकिटाच्या संदर्भातलं आता पूर्ण क्षमतेने दिली म्हणजे आता कुठल्याच डिस्कशनचा विषय नाही आणि कुठलेच बंधन नाही. आता आमचं आम्ही त्यांना म्हटलं की पूर्ण क्षमतेनं करा, तो रेल्वेच अधिकार आहे, त्यांनी काय करायचं. पूर्ण क्षमतेनं वहन करायसाठी परवानगी आमच्या विभागाने दिली आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री मोदी यांनी घोषणा केलेली आहे त्या संदर्भात.